राज्यात 2 वर्षात मराठा समाजाने 58 मुकमोर्चे काढले, पण राज्य सरकारनं कोणतंही आतापर्यंत सकारात्मक पाऊल उचललेलं नाही, त्यामुळे सकल मराठा समाज स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षण समितीच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये मराठा बांधवांना भेटून विचारविनिमय करून स्वतंत्र पक्ष स्थापन करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले. तसेच प्रस्थापित नेत्यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबतीत फक्त आश्वासने दिली आहेत, त्यामुळे दिवाळी पाडव्याच्या दरम्यान रायरेश्वर मंदिरामध्ये नवीन पक्षाच्या नावाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती मराठा आरक्षण समितीचे सुरेश पाटील यांनी दिली आहे. या राज्यामध्ये 40% मराठा समाज आहे. या मराठा समाजाला मागच्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं फसवलं. त्यामध्ये मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांनी आमची 25-25 वर्ष फक्त मतच घेतली. आज तागायत त्या सरकारनंसुद्धा आम्हाला फसवलेलं आहे आणि ह्या भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला निवडून दिलं. ते मराठा समाजाचं आरक्षण, मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या मान्य करतील अशी आम्हाला अपेक्षा होती. आत्ताच्या सरकारनंसुद्धा आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, आम्हाला काही दिलेलं नाही, त्यामुळं मराठा समाज हा वैफल्यग्रस्त झालेला आहे. आणि मग आम्ही युवकांची मतं जाणून घेतली. वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही संदेश गावागावात सगळ्या आणि राज्यामध्ये आम्ही सगळ्यांचा सर्व्हे घेतला. या सर्व्हेमधून मराठा समाजाचा नवीन पक्ष स्थापण्यासाठी सगळ्यांच्याकडून मान्यता मिळालेली आहे. म्हणून राज्यातल्या प्रत्येक विभागामध्ये, परवाच आम्ही कोकणाचा दौरा केला, आता पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू आहे, उद्या परवा 4 दिवसानंतर आमचा मुंबई, ठाणे, कल्याण या ठिकाणी दौरा आहे. या दौऱ्यामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात जागृत झालेला आहे आणि मराठा समाजाच्या सगळ्या लोकांची इच्छा अशी आहे, आम्हाला पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करायचं आहे, स्वतंत्र पक्षाचं अस्तित्व उभं करायचं आहे आणि आम्हाला सत्तेत जायचं आहे. एवढीच सगळ्याच मराठा समाजांची मागणी आहे. म्हणून रायरेश्वरावर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही नवीन पक्षाची स्थापना करतो आणि त्या ठिकाणी शपथ खाऊन आम्ही मराठा समाजाच्या हितासाठी, कल्याणासाठी, विकासासाठी नवीन पक्ष घेऊन येत आहोत.